नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण अतिशय झटपट बनणारा चाट पाहणार आहोत चाट म्हणलं की आपल्याला असं वाटतं की खूप साऱ्या चटण्या किंवा अमुक तमुक साहित्य तर असं काही नाही केवळ पाच मिनटामध्ये अतिशय पौष्टिक चाट किंवा तुम्ही याला सॅलॅडसुद्धा म्हणू शकता लहान मुलांपासून मोठ्यांना आवडेल असा हा पौष्टिक चाट आहे तर चला हा पौष्टिक चाट बनवायचा कसा त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते आपण सविस्तर ब पाहूया तर आता सगळ्यात अगोदर एक बाऊल घेतलेला आहे आणि या बाउलमध्ये एक वाटी मोड आलेली मटकी आता कडधान्य तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते वापरू शकता पण आज मी मटकी चाट दाखवते याकरता मटकी वापरलेली आहे तर आता हे रात्रभर पाण्यात भिजून एका कपड्यात बांधून ठेवली की याला मोड येतात आणि याचा सविस्तर व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड आहे तर मटकीला मूड कसा आणायचा तो व्हिडिओ पाहिला तरी चालेल एक वाटी आपण स्प्राऊट्स किंवा मोड आलेली मटकी वापरणार आहे इकडे आणि यामध्ये एक मीडियम साईजचा किंवा मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आवडीनुसार एक टोमॅटो घेतला आहे एक छोटासा टोमॅटो आता या चाटमध्ये त्या भाज्या तुम्ही टाकू शकता लहान मुलांना हे चाट अत्यंत आवडणारं आणि अतिशय टेस्टी हे चाट होतं यामध्ये मी एक छोटी काकडीसुद्धा चिरून बारीक घेतलेली आहे आणि त्याचबरोबर एक लहान आकाराचा आपण गाजरसुद्धा खिसून वापरलेलं आहे सा थोडीशी साधारणतः एक ते दोन मिरच्या बारीक कट करून वापरायचे आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर आता यामध्ये आवडीनुसार तुम्ही ब्रोकोली टाकू शकता किंवा कोबी टाकू शकता तर या यामुळं तुमचे लहान मुलं खूप साऱ्या भाज्या खातील आणि हे चाट ते आवडीने खातील रॉक सॉल्ट वापरलं आहे चवीनुसार साधं मीठ वापरलं तरी चालेल आणि इथे गरजेनुसार ब्लॅक पेपर काळी मिरीचा पावडर असेल घरात तर तेही तुम्ही थोडंसं अर्धा चमचा किंवा चिमुडभर वापरू शकता पाव चमचा जिरंपूड भाजलेल्या जिऱ्याची पूड वापरायचे आणि चाट मसाला हा मेन इन आहे जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या चटण्या वगैरे बनण्याची गरज नाही आहे चाट मसाला ॲड केल्यानंतर आणि अर्धा लिंबू पिळून घ्या अशा प्रकारे आपलं झटपट चाट तयार होतं आणि अप्रतिम हे चाट खाण्यासाठी होतं तितकंच पौष्टिक आहे आणि तुम्ही जर डाएटवर असाल तर हे तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी चाट होणार आहे आणि जर तुम्हाला लहान मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही हे चाट त्यांना जेवणाबरोबर दिलं तर ते त्यांच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरेल आता व्यवस्थित सगळी जिन्नसं मिक्स करून घ्या चाटमध्ये आणि लगेच हे चाट आपण सर्व करा तर हे चाट खूप जास्त वेळ बनवून ठेवू नये कारण यामध्ये कांदा काकडी पाणी सुटण्यासारखे पदार्थ आपण वापरलेले असतात त्यामुळं ताबडतोब बनवून हे लगेच फिनिश करायचे आहेत किंवा संपवायचं आहे तर आता हे चाट आपण अशा पद्धतीने सर्व करायचं आहे आणि आता हे चाट मी लहान मुलांकरता बनवलं आहे यासाठी शेव हा पदार्थ यावर मी वापरलेला आहे हवं तर तुम्ही डाएटवर असाल तर हे एक जिन्नस तुम्ही स्किप करू शकता तर इंस्टंट आणि अतिशय पौष्टिक आपलं सलाड किंवा चाट मटकी चाट तयार आहे अजून एक महत्त्वाची टीप ज्यांना मटकी कच्ची सहन होत नसेल पोटासाठी त्यांनी थोडीशी मटकी भाजून घेतली किंवा शिजवून घेतली तरी चालेल एकदा ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा